जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील आठवडाभर तरी शवविच्छेदन बंद राहणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील वातानुकूलित यंत्रणा गेले काही दिवस योग्य तऱ्हेने चालत नसल्यामुळे अनेक मृतदेहांची परवड होत होती. शवविच्छेदन विभागामध्ये जवळपास 25 अधिक मृतदेह पडून होते. या मृतदेहांवर कोणीच दावा न केल्यामुळे त्यांची दुर्दशाही झाली होती. शवविच्छेदन विभागातील कर्मचारीही वातानुकूलित यंत्रणा चालत नसल्यामुळे रोगराई बसण्याची भीती व्यक्त करत होते. पोलिसांनी शवागारातील हे 25 अधिक मृतदेह त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी हलवल्यानंतर कालपासून शवागारातील वातानुकूलित यंत्रणेच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. हे काम आठवडाभर तरी चालण्याची शक्यता असल्यामुळे या दरम्यान शवविच्छेदनासाठी कोणतेही मृतदेह स्वीकारले जाणार नाहीत.